नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहे ताकातलं उपीट. यासाठी मी पॅनमध्ये इथं मी तूप घेतलं आहे आणि आपल्याला थोडेसे मोहरीचे दाणे आणि थोडेसे म्हणजे एक अर्धा चमचा मोहरीचे दाणे आणि एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे. कढीपत्ता, भरपूर कढीपत्ता, मस्त छान असा तडका लागला. मग याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आणि छान खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्यायचा. रव्याचा एक वेगळा आणि खमंग वास येतो भाजला की, ते लगेच आपल्याला कळतं की रवा भाजला आहे. छान गुलाबी रंगावर रवा परतून घ्यायचा. पॅनच्या साईडला जो रवा लागला ना तो गुलाबी झालेला तुम्हाला दिसत असेल अशा रंगावर परतून घ्यायचा. आणि मी इथं एक वाटी रव्याला साधारण एक दीड वाटी पाणी गरम करून घातलेलं आहे, उकळून घातल्याचं. त्यामध्ये मी थोडीशी जिरे पावडर आणि साखर घालते आहे. ते परत परतून घ्यायचं आणि साधारण माझ्याकडे एक अर्धी वाटी एवढं दही होतं, थोडंसं आंबट दही लागतं आणि ते थोडं पाणी घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि हे असं उपीट होत आलं की हे बघा असं दही पाहिजे आणि ते त्या उपीटवर घालायचं आणि परतून घ्यायचं. लिंबूऐवजी तुम्ही हे घालू शकता. जर दही जास्त आंबट नसेल तर तुम्ही लिंबू पिळायचा, नाहीतर जर आंबट दही असेल तर त्याची टेस्ट खूप छान येते उपीटला. मस्त आपलं उपीट रेडी झालं आहे आणि हे खूप फळफळीत नाही बनवायचं, असं मऊ आणि छान बनवायचं. आणि वरून आपल्याला यामध्ये एक दोन चमचे तूप सोडायचं आहे. आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. याला कांद्याची गरज नाही आहे. माझं दही खूप आंबट नाही आहे त्यामुळे मी एक अर्धा लिंबू पिळते आहे इथं. मी झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे. तयार आहे आपलं ताकातलं उपीट. नक्की टेस्ट करून बघा. बिन कांदा लसूणचं जैन उपीट तुम्ही म्हणू शकता याला. झटपट होतं, याला कांद्याची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा घालू शकता.